आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. लग्नानंतर पहिल्यांदा यांनी काहीतरी मला गिफ्ट दिले. या दिवसाची मी कधीपासून वाट बघत होते, पण मला खात्री होती कधीतरी यांना माझं प्रेम, माझी काळजी नक्की कळेल. आणि आज या साडीने त्याची सुरुवात झाली. अरे देवा, यांनी पहिल्यांदा मला साडी गिफ्ट दिली आणि मी सदा थँक यू ही नाही म्हणाले. ए, ही साडी कोणी नसायला सांगितली तुला? बावळट, ह्या साडीला हात कसा लावलास तू? कोणाला विचारून नसलीस ही साडी? पण तुम्हीच तरी साडी. खालचा नॉनसेन्सपणा तुला खरा वाटला? तुला का वाटतं मी तुला साडी गिफ्ट देईन? लायकी आहे का तुझी ही साडी नेसायची? तुझ्यापेक्षा या साडीची किंमत जास्त आहे. पण मग ही साडी तुम्ही? तुझ्यासाठी नाही घेतली मी. माझ्या ऑफिस मधली कलीग आहे, तिचं प्रमोशन झालंय, तिच्यासाठी घेतली. ही साडी नीट पॅक करून ठेव. मी परत येईपर्यंत ही साडी मला पॅक झालेली पाहिजे, कळलं? नॉनसेन्स. शरबत थंड थंड शरबत, शरबत शरबत थंड थंड शरबत. चंदू, शरबत शरबत काय रे ते? बहु बर जे बर. अरे एकच एकच म्हणजे एकच. अहो ते जेवण नाही, स्टार्टर आहे, जेवण नंतर. तू नको शिकवूस मला, दे बर मला. अहो ऐका ना, मी काय म्हणतोय, हे सगळ्यांना वाटायचंय ना, सगळे पाहुणे मंडळी येणार आहेत, त्यांना राहिलं पाहिजे की नाही, आणि हे सगळे काम करतात त्यांना पण द्यायला पाहिजे, हे की नाही? तुम्ही नंतर घ्या, आता एकच मिळणार. एकच मिळणार म्हणजे? अरे तू काय मालक आहेस का या घरचा? मालक मी आहे, तू देणार आहेस की नाही? मी काय म्हणतोय, मी तसं नाही बोलत आहे, म्हणजे सगळ्यांना वाटायचंय ना. आता दिवाळीचा फराळ तुम्ही एकाच दिवशी संपवणार कसं होणार? चंदू, दिवाळी नाहीये, साखरपुडा आहे रुद्रचा. आणि दे बरं मला, तू असं देणार नसत. रेवतीलाच बोल. रेवती, रेवती. ते मी काय म्हणतो ऐका ना, ते सगळ्यांना वाटायचं ना मला. मग हॅलो. हा मिस्टर सोळंकी, सगळी कागदपत्र तयार आहेत. रोहितने सही केल्या केल्या तुमच्या ताब्यात घ्या. त्याला अजिबात विचार करायला वेळ देऊ नका, कळलं? तुला द्यायचं नव्हतं तर एक तरी कशाला दिलंस रे? भूक खवळली आहे माझी. ते एक पोटाच्या कोणत्या कपड्यात गेलं आणि काय गेलं ते दे मला आणखी. मी काय म्हणतो, दिलं असो पण बाकीच्या पाहुण्याने पण द्यायचं ना आपल्याला. थांब, तू तसं ऐकणार नाहीस. रेवती, काय झालं? काही हवंय का? नाही काही नकोय. ते सगळी तयारी नीट झालीय की नाही ते पाहत होते. साखरपुडा आहे ना नातवाचा माझ्या. नाही नाही या ना. चंदू, तू इथे का उभा आहेस? जा ते पाहुण्यांना दे. अगं श्वेता, झाली का पूजेची तयारी? हो, पूजेची सगळी तयारी झाली नंदाई. आणि हे काय, तू सुमितनी पसंत केलेली साडी नाही का नेसलीस? ती
साडीचा ब्लाउज शिवायला वेळ नाही मिळाला ना म्हणून. अगं मग वेगळा कुठला तरी ब्लाउज घालायचास? नाही म्हणजे हा प्रयत्न मी केला पण कुठलाच ब्लाउज मॅच होत नव्हता म्हणून मग हीच साडी नेसली. जाऊ दे, तू लग्नात नेस ती साडी. हो दे. आणि बाकीची इथली सगळी तयारी झाली का? हो झाली नंदाई. अहो लवकर बोलवा, कधी येणार आहे मुलगा मुलगी? 5 मिनिटं फक्त. 5 मिनिटं म्हणता अर्धा तास झाला. तुम्ही मुहूर्त म्हणजे काय गंमत समजता का? मुहूर्त टळून गेला तर माझी जबाबदारी नाही. आता आजकालच्या मुलींचं तुम्हाला माहितीच आहे ना किती अवघड असतं. पण तुम्हाला म्हणून सांगतो, आमच्या गौरीजींसारखे सगळेच साधे नसतात. मी पण काय साधा गौरीजी नाहीये. हो तुम्ही गौरीजी नाहीच आता. नाही तुम्ही साधे असाल पण तुम्ही गुरुजी आहात, गौरीजी नाही. आणि गौरीजींना काय बोलायचं नाही, गौरीजी फक्त आमचे आहेत, कळलं? मलाही अजून खूप ठिकाणी कार्य आहेत. हा मग जा ना कार्याला, कोण नाही म्हणतंय. पण हेही कार्य महत्वाचं आहे. अहो पैठणकरांचं कार्य आहे. मलाही जावं लागेल. अहो जा ना, तुम्ही फक्त 5 मिनिटं द्या. मला वाईफ्स येत आहेत, ते येतच असतील. ओके. अरे पुष्पा, अरे काय चाललंय? ते गुरुजी म्हणतायत मुहूर्त निघून चाललाय आणि रिद्धी अजून आली नाहीये. आणि रुद्र तरी कुठे आहे? रुद्र कुठे खरंच की? अरे पुष्पा बघत काय बसलाय, जाना घेऊन ये त्याला. हो बघतो. रुद्र बेबी. पुष्पा जा. रुद्र. रुद्र आलोच. जा आलोच गुरुजी. मी रीतीला घेऊन येते. आता या पोरीचे काय नखरे आहेत कुणास ठाव. मला जे हवं ते मी मिळवतेच, मग ती गाडी असो वा मुलगा. रिद्धी. रेवती आंटी कशी दिसते मी? ओ माय गॉड, यू लुकिंग गॉर्जियस. थँक यू रेवती आंटी. मीट माय फ्रेंड्स काराटी. कार्टी? नो नो, इट्स नॉट कार्टी, इट्स काराटी. का मीन्स सानिका. अग सा मीन्स सानिका असेल, खा कस? नो आंटी, आय विल एक्सप्लेन. सी सानिका कार्टी अँड राईट. सानिका काराटी सानिका. रा मीन्स इरा अँड टी मीन्स टीना. कराची गँग कूल ना? या कूल कूल. हाय. हाय आंटी. हॅलो रिद्धी. अगं तुला साखरपुडा करायचा नाहीये का? चल विधी सुरू होत आहेत. नो. हो काय? अच्छा तू रेडी नाही आहेस का? मेकअप बाकी अजून. नो. मग ओ हो, आर यू हंग्री? तुझ्यासाठी काही मागवू का मी? नो. काही प्रॉब्लेम आहे का? नो. तुझे पप्पा काही बोललेत का तुला? नो रे होती आंटी. मग रुद्र बोलला. नो. मग इशू काय? चल खाली मुहूर्त तळतोय. नो. काय नो नो लावलायस? तुला एंगेजमेंट करायची नाहीये का रिद्धी? नो. व्हॉट? आय मीन येस करायची आहे पण अशी नाही. अशी नाही म्हणजे? म्हणजे अशी लगेच नाही करायची. रुद्र बेबीला पण थोडा वेट करू दे ना, त्याला वाटत असेल तर तो येईल. अगं का पण? का काय आंटी, तुमच्या रुद्रने किती वाट पाहायला लावली आमच्या रिद्धीला. So now it's her turn to make him wait. हो ना, दुल्हन हे वेट तो लगाएगी. त्याने वाट बघितली तर ना. What? रिद्धी बाळा,
तू रुद्रला इतकी वाट बघायला लावलीस तर कंटाळेल तो आणि एंगेजमेंट कॅन्सल करेल. मग आयुष्यभर वेट करावा लागेल तुला. नो नो आंटी, असं काही नको व्हायला, मी येते ना लगेच. गुड गर्ल. या गर्ल्स मूव्ह ऑन. रुद्र बेबी किती वाट पाहिला अजून. लेट्स गो. या चलो. आय एम कमिंग. यस यस. यु नो मला स्पेशल दिसायचंय, माझी एंगेजमेंट आहे स्पेशल डे. बिट्टीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतो की ह्यापुढे दारू पिणंही दूर, दारूकडे पाहणारही नाही. बिट्टी हे बघ, ही आहे शाळा.
मेल ही या घरची मेल आहे. घरातली माणसं करणार नाहीत इतक्या आस्थेनी घरासाठी करतील. गौरी, याची एवढी गरज नव्हती बघ. असं कसं गरज नव्हती? तुम्ही मला मुलगी म्हणता ना, मग मीरा माझी बहीण झाली. तू मेड नाही आहेस गौरी, मेड फक्त घरातली कामं करते, घराची काळजी नाही घेत. रोहित शेठ एकदम निवांत हो गया है,
नहीं, तू मला अजून एक छदामही दिलेला नाहीये. लक्षात आहे ना? मी जे बोलतो ते करू ही शकतो. आता या क्षणाला रिद्धीला घेऊन इथून निघून जाईल. नाही नाही नको, मी मॅनेज करतोय. मला आता कुठलीही कारण नकोय. उपास तयार आहेत का? हो, एंगेजमेंट झाल्यावर देतो. तुम्हाला विसरण्याचा आजार आहे का मिस्टर रोहित पैठणकर? हो, तुम्ही जर मला पेपर दिलेच नाही तर हा कार्यक्रम पुढे जाणारच नाहीये ना. असला विचार करताय?